गेल्या एक दोन दिवसापासून मला या संदर्भात निरोप आलेला होता, बोलवणं आलेलं होतं आणि त्यासाठी मी या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची भेट घेतली। खरं तर महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्याला सन्मानाने जर कुठे वागणूक मिळत असेल आणि ज्या ठिकाणी आपल्याला सन्मान मिळत असतो त्या ठिकाणी आपण सन्मान स्वीकारला पाहिजे। आणि म्हणून ज्या म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला जी विचारणा झाली होती, जे बोलवणं आलं होतं, त्याच्यामुळं मी त्यांचे आभार मानायला या ठिकाणी आलेलो होतो। मी उमेदवारीच्या संदर्भात अजिबात या ठिकाणी आलेलो नव्हतो, उमेदवारी हा विषय अजिबात नाही। मी आदरणीय पवारसाहेबांचे आभार मानायला आणि सदिच्छा भेट घ्यायला या ठिकाणी आलेलो होतो। मी मगाशी काली मी सांगितलेलं होतं की मी अजितदादांचा कट्टर कार्यकर्ता आहे, अजितदादांचा कट्टर समर्थक आहे, मी अजितदादांच्या सोबत आहे, होतो आणि राहील।